प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशातील नागरिकांना उद्देशून भाषण केलं. रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती म्हणून हे पहिलं भाषण आहे. या भाषणात त्यांनी देशाच्या विविध पैलूंवर भाष्य केलं. देशाचा प्रत्येक नागरिक हा लोकशाहीला ताकद देतो. देशाच्या दृष्टीनं आदरानं आपली सार्वभौमत्व साजरी करण्याची ही देखील एक संधी आहे. लाखो स्वातंत्र्य सैनिकांचे मोठे प्रयत्न आणि त्याग आहुती देऊन आम्हाला स्वातंत्र्य दिलं आणि देशाला गणराज्य राष्ट्र बनवलं. आज आपल्या लोकशाही मूल्यांना नमन करण्याचा दिवस आहे असं म्हणत त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहिली. वर्ष 2020 में हमारे गणतंत्र को 70 वर्ष हो जाएंगे. 2022 में हम अपनी स्वतंत्रता की 75वीं वर्षगांठ मनाएंगे. निकट भविष्य में आने वाले ये बहुत ही महत्वपूर्ण अवसर हैं. स्वतंत्रता सेनानियों और संविधान के निर्माताओं द्वारा दिखाए रास्तों पर चलते हुए हमें एक बेहतर भारत के निर्माण के लिए प्रयास करना है. एक ऐसे भारत के निर्माण के लिए जो अपनी योग्यता के अनुरूप 21वीं सदी में विकास की नई ऊंचाइयों पर खड़ा होगा और जहां हर एक नागरिक अपनी क्षमता का भरपूर उपयोग कर सकेगा.